तर शरद पवार हे नाशिक येथील सभेसाठी मुंबईतून निघणार आहेत, त्यासाठी मुलुंडची एक नाका परिसरात पवारांचं स्वागत केलं जाणार आहे. पवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते हे पोहोचलेले आहेत. भुजबळांचंही मुलुंडची एक नाका परिसरात आगमन होणार आहे, ते सुद्धा इथूनच जाणार आहेत. दोन्ही गटाकडून मुलुंडमध्ये बॅनरबाजी केली गेली आहे. पोलिसांचा फौज फाटा मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार हे नाशिक दौरा करणार असून दुसरीकडे अजित पवार गटाचे छगन भुजबळ हे अकोला दौरा करणार आहेत. याच दरम्यान दोघांचेही ठाण्यातील मुलुंड चेक नाका येथे जंगी स्वागत केलं जाणार आहे. पहिले शरद पवार हे मार्गक्रमण करतील, त्यानंतर छगन भुजबळ हे मुलुंड चेक नाका इथून जाणार आहे. दोन्ही गटाकडून चेक नाका इथे जोरदार बॅनरबाजी केली आहे. दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त हा तैनात केला गेलाय. तर शरद पवार आणि छगन भुजबळ हे दोघेही नेते आता मुंबईत आहेत. मुंबईतूनच ते नाशिककडे जाणार आहेत. चेक नाका या ठिकाणाहून ते नाशिककडे जातील, त्यामुळं चेक नाका परिसरात, मुलुंड येथील चेक नाका परिसरात मोठ्या संख्येने दोघांच्याही स्वागतासाठी जोरदार बॅनरबाजी केली गेली आहे. एकीकडे शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांनी तर दुसरीकडे छगन भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार बॅनरबाजी केलेली आहे. आपण ही दृश्यात पाहतोय. या संपूर्ण रस्त्याच्या आसपास सर्वत्रच ही बॅनरबाजी केली गेली आहे. मुलुंडचे नाक्यावर खास करून ही मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे. याच ठिकाणी शरद पवार जेव्हा जातील तेव्हा त्यांचं ही स्वागत इथले कार्यकर्ते करणार आहेत, तर दुसरीकडे छगन भुजबळ यांचा ताफासुद्धा याच ठिकाणाहून जाणार आहे. त्यांचंसुद्धा स्वागत मुलुंड चेक नाका परिसरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे करणार आहेत. तर एकीकडे शरद पवार यांच्या स्वागताची जय्यत तयारी मुलुंड चेक नाका परिसरात झाली आहे. मोठ्या संख्येने बॅनर्स लागले, तर दुसरीकडे छगन भुजबळ सुद्धा याच रस्त्याने जाणार आहेत. त्यांच्यासुद्धा स्वागतासाठी मोठ्या संख्येने बॅनरबाजी या मुलुंड चेक नाका परिसरात केली गेली आहे. एकीकडे शरद पवार यांची येवल्यात जाहीर सभा आहे, त्यासाठी ते मुंबईतून नाशिककडे रवाना होतील. मुलुंडची एक नाका याच ठिकाणाहून त्यांना जायचं आहे, मात्र त्यासाठी मुलुंडची एक नाका परिसरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या संख्येने बॅनरबाजी केली गेली आहे. शरद पवार यांचं जंगी स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे. अधिक माहिती घेऊया या परिसरात नेमकं काय चाललंय या संदर्भातील अधिक माहिती. आपले प्रतिनिधी शुभम कोळे आपल्यासोबत मुलुंडची एक नाका परिसरातून जोडलेले आहेत. शुभम, सध्या मुलुंडची एक नाका परिसरात कशा प्रकारचं वातावरण आहे? दोन्ही गटाकडून कार्यकर्ते किती मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेत? नक्कीच आपण पाहिलं असेल राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता दोन्ही गटाकडून जे आहेत ते दौरे करण्यात येत आहेत. आज शरद पवार यांचा नाशिक दौरा पार पडणार आहे आणि त्यानंतर छगन भुजबळ यांचा अकोला दौरा पार पडणार आहे. याचपूर्वी आपण पाहिलं तर मुलुंड चेक नाका इथे अजित शरद पवार गटाकडून या ठिकाणी जे आहेत ते कार्यकर्ते जमलेले आहेत. काही वेळापूर्वी या ठिकाणी आमदार जितेंद्र आव्हाड देखील दाखल झालेले आणि काही वेळातच आता शरद पवार जे आहेत याच ठिकाणावर नाशिक जे आहेत, त्यापूर्वीच आपण पाहिलं तर या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत त्यांचं स्वागत करणार आहेत. आपल्यासोबत काही महिला कार्यकर्ते आहेत, काही मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत. काही वेळात शरद पवार ठिकाणी पोहोचणार आहेत. काय सांगाल एकंदरीत, काय व्यक्त व्हाल? पवार साहेबांनी आज पुन्हा एकदा एक नव्या संघर्षाला सुरुवात केलेली आहे. आमचा योद्धा पुन्हा तयार झालाय. असे कित्येक संघर्ष आले गेले, बरेच चॅलेंजेस त्यांनी फेस केले, त्यामुळे आमचा 83 वर्षाचा योद्धा हा कणखर आहे. आज साहेब इकडनं नाशिकला जाणार आहे तर आम्ही सगळे साहेबांच्या स्वागतासाठी इथे उभे आहोत. नक्कीच आपण महिला कार्यकर्ते जे आहेत ते दाखल झालेले आहेत. बॅनरबाजी या ठिकाणी कुठेतरी करण्यात आलेली आहे दोन्ही गटांकडून, शरद पवार असतील किंवा छगन भुजबळ असतील, कशा प्रकारे पाहता याकडे? कसं आहे, आमचा हा बॅनर फार छोटा होता, छोटा असल्यावर त्यांना मोठा खर्च करायला लागला. म्हणजे याच्यावरून समजा, म्हणजे आमची किंमत मोठी आहे, म्हणजे आमच्यासाठी त्यांना भरपूर खर्च करावा लागतोय आणि त्यांना माहिती आहे इथे जितेंद्र रावत साहेबांची ताकद आहे ठाण्यात, ही ताकद नक्कीच अपुरी आहे त्यांना. जितेंद्र रावत साहेबांना चॅलेंज करणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे आणि ते करू शकत नाही. शुभम पाहिलं असेल जी, ठीक आहे. शुभम, तू या ठिकाणी लक्ष ठेवून राहाज, तुझ्याकडे पुन्हा एकदा येतो तुर्तास. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.